अधिवेशनाचा आजचा दुसरा आठवडा आहे. दुसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस. या पहिल्या दिवसावर कर्नाटक सीमावादावर आक्रमकपणे जे चर्चा महाराष्ट्राला अपेक्षित होती ती दोन्ही सभागृहात झालेली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जे गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या वाह्यात वक्तव्य करण्यामध्ये पटाईत आहेत, त्यांचं नाव अब्दुल सत्तार, ज्यांनी काही दिवसांपूर्वी कलेक्टरला विचारलं तुम्ही चहा घेता का दारू घेता, हे तेच अब्दुल सत्तार जे हिंदुत्वाच्या नावाखाली उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गद्दारी करून मंत्रिपदाच्या लालसेपोटी गद्दारी हे करण्याकरता त्या ठिकाणी सिद्ध करण्याकरता गेले, हे तेच अब्दुल सत्तार ज्यांनी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती, हे तेच अब्दुल सत्तार ज्यांनी सिल्लोड महोत्सवाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वर्गणी गोळा केली, ते आज पत्रकारांनी पण छापून आणलंय आणि दोन्ही सभागृहात यावर चर्चा झाली. इतकंच नाही तर गायरान जमीन जो वाटण्याचा अधिकार हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला नाही, त्यावेळी आपल्या पदाचा गैरवापर करून वाशिम जिल्ह्यामधली 36 एकर माझ्या माहितीप्रमाणे जमीन अवैधरित्या वाटलेली आहे आणि या दोन मुद्द्यावर या कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची विरोधकांची मागणी आहे. त्यांनी नैतिकता त्यांच्यामध्ये शिल्लक असेल. जर अब्दुल सत्तार मध्ये लाज लज्जा शरम या तिन्ही गोष्टी शिल्लक असतील तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपला राजीनामा द्यावा. किंवा कृषी मंत्री पदावर असताना एकीकडे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ असताना विदर्भामध्ये हे अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा असताना कृषी मंत्र्यांनी चकार शब्दही त्यावर काढला नाही, कुठल्याही प्रकारचा न्याय शेतकऱ्यांना दिला नाही आणि नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्या शिंदे सरकारला विनंती आहे की अब्दुल सत्तारचा तात्काळ राजीनामा घ्या, नाहीतर गद्दारीचा कलंक या अब्दुल सत्तारमुळे आणखी तो घट्ट होत जाणार. विरोधक म्हणून आमची मागणी आहे की आम्ही रिटून धरतो आहोत. विरोधी पक्षात वरच्या सभागृहामध्ये सुद्धा त्याच मुद्द्यावर आम्ही वॉकआउट केलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही दिवसांपूर्वी मी स्वतः आमदारांच्या निवासस्थानाच्या अस्वच्छतेबाबत विधिमंडळ परिसरातील एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने मी तो चुकीचा आहे असं सांगितल्यानंतर सुद्धा आज काही पत्रकार बांधवांना याच विधिमंडळ परिसरामध्ये मी स्वतः घेऊन गेलो. ते आजताच्या ते टॉयलेट आताही त्याच परिस्थितीमध्ये आहे. मी आज हक्कभंग त्या विषयावर आणणार होतो, मात्र सभापतींची त्याला रितसर परवानगी घ्यावी लागते. मी तसं पत्र दिलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तो ज्या कॅटरर्स जो आहे, जो सामान्य गोरगरीब कुटुंबातला आहे, त्यालाच अवैधरित्या नोटीस दिलेली आहे. माझ्या प्रश्नाला ते कुठलंही उत्तर देऊ शकले नाहीत. मी ते परत सिद्ध करून दाखवलेलं आहे. माझी पत्रकार बांधवांनाही विनंती आहे, आमदार निवासमध्ये माझी 2 नंबरच्या बिल्डिंग मधली 249 नंबरची रूम आहे, तिथे आपण येऊन तिथली शूटिंग घेऊन सर्व जनतेला दाखवू शकता की करोडो रुपये लाटलेत सरकारने, म्हणजे करोडो रुपयाच्या या माध्यमातून खर्च केलाय, पण सुविधा काय पुरवल्यात ते एकदा बघावं. आणि या ठिकाणी शाईचा पेन आणायला बंदी करणारं सरकार सिगारेट ओढायला मुभा देते आहे. जिथे आम्ही ज्यूस पितो त्या ज्यूस मधले ज्यूस सेंटर मधली फळं ही अस्वच्छ ठिकाणी धुतल्या जातात. आणि जिथे आमदार जेवण करतात, परत मी त्या पत्रकारांना सांगतो, माझ्या ट्विटमध्ये आमदार निवास असा उल्लेख होता, मात्र विधिमंडळ परिसरातील तो व्हिडिओ आहे. आमदार निवासामध्ये सकाळपासून असताना संध्याकाळपर्यंत ज्या पद्धतीनं तिथे अस्वच्छता होती, त्यामुळे ट्विटवर आमदार निवास जरी आला असेल तरी विधिमंडळाचा हा परिसर विधान भवनचा, म्हणजे आता जिथे अधिवेशन सुरू आहे हा परिसर असेल किंवा आमदार निवासाचा परिसर असेल, हा सर्व परिसर विधान भवनचा परिसर आहे. त्यामुळे तिथे आमदार झोपत असतील पण जेवायला आमदार इथे येतात आणि जेवतानाची ताटा आणि बशा धुतल्याचा तो व्हिडिओ ॲज इट इज तसा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ब्रीफिंग केलं असेल त्यांच्यावर हक्कभंग आणून कायदेशीर कारवाई करण्याचा माझा प्रस्ताव मी विधान परिषदेचे सभापती नीलमताई गोरे यांच्याकडे सुपूर्द केलाय. ते त्यावर निर्णय घेतील आणि तो निर्णय झाल्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी या सरकारचा बुरखा आपल्या समोर आम्ही आणू. मी केलेला आरोप किंवा मी केलेलं ट्विट जर चुकीचं असेल तर जी शिक्षा मला द्याल ती मी भोगायला तयार आहे. मात्र जर ज्यांनी आरोप खोटे केलेत ते जर चुकीचे असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे. आणि जर हा व्हिडिओ त्या आम्ही जेवतो त्याच्या बाजूच्या जर त्या प्रसाधनगृहामधला नसेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे मंत्री असतील
त्याचा राजीनामा तुम्ही मागणार का हे सांगा। धरण्यासाठी जेवढा मोठा गदारोळ झालाय ही मागणी आम्ही रेटून धरणार आणि याच अधिवेशनामध्ये मगरूर मस्तवाल अब्दुल सत्तार नावाच्या कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।